नमस्कार मुलांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण माहितीचा अंदाज लावणे म्हणजे अप्रॉक्सिमेशन याबद्दल शिकलो. या व्हिडिओ मध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणाद्वारे याबद्दल आणखी जाणून घेऊ. आजकाल चंपापूर मध्ये सर्व मुले दिवसभर फोनचा वापर करताना दिसून येतात. ही समस्या सोडवण्यासाठी बडबोले काकांनी एक अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांनी मुलांना सांगितले की ते दर 4 दिवसांनी मुलांकडून फोनवर घालवलेला सरासरी वेळ नोंदवतील. 24 दिवसांनंतर मुलांकडून फोनवर घालवलेल्या वेळात काही घट होताना दिसली तर ते सर्व मुलांना सहलीला घेऊन जातील. काकांनी त्यासाठी एक आलेख बनवला आहे. काकांनी आलेखाच्या उभ्या रेषेवर समान अंतरावर तासांची संख्या दर्शवली आहे आणि आडव्या रेषेवर समान अंतरावर दिवसांची संख्या लिहिली आहे. सध्या मुले रोज सरासरी 5 तास 20 मिनिटे फोनवर घालवतात. तो काकांनी उभ्या रेषेवर अशा प्रकारे बिंदू काढून नोंदवला आहे. आता काका दर 4थ्या दिवशी मुलांनी फोनवर घालवलेला सरासरी वेळ अशा प्रकारे आलेखावर नोंदवू लागले. काकांनी 24 दिवस मुलांनी फोनवर घालवलेला वेळ नोंदवला. 24 दिवस पूर्ण झाले. चला मी हा आलेख बघून अंदाज लावतो की कोणत्या दिवशी मुलांनी फोनवर घालवलेल्या वेळात सर्वात जास्त घट झाली आहे. मुलांनो, तुम्ही हा आलेख बघून या प्रश्नाचे उत्तर शोधू शकता का? तुम्हाला हवे असल्यास व्हिडिओ थांबवून याचे उत्तर शोधू शकता. 20 आणि 24व्या दिवसाच्या बिंदूंच्या उंचीच्या मधले अंतर सर्वात जास्त आहे. त्यामुळे 20व्या आणि 24व्या दिवशी मुलांनी फोनवर घालवलेल्या वेळात सर्वात जास्त 1 तास 30 मिनिटांची घट झाली आहे. 10व्या दिवशी मुलांनी अंदाजे किती वेळ फोनवर घालवला असेल? मुलांनो, तुम्ही या प्रश्नाचे उत्तर शोधू शकता का? आपण अशा प्रकारे 8व्या आणि 12व्या दिवसाच्या बिंदूंना एका सरळ रेषेने जोडून याचे उत्तर शोधू शकतो. 10व्या दिवशीची उभी रेषा या सरळ रेषेशी जोडल्यावर अंदाजे 3 तास आणि 40 मिनिटांच्या उंचीचा बिंदू तयार करत आहे. त्यामुळे मुलांनी 10व्या दिवशी अंदाजे 3 तास आणि 40 मिनिटे फोनवर घालवली. 5व्या व 8व्या दिवसांमध्ये मुलांनी फोनवर घालवलेल्या वेळात किती घट झाली? काकांच्या या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी प्रथम आपल्याला 5व्या दिवशी मुलांनी फोनवर घालवलेल्या वेळाचा अंदाज लावावा लागेल. आपण अशा प्रकारे 4थ्या आणि 8व्या दिवशीच्या बिंदूंना एका सरळ रेषेने जोडून मग 5व्या दिवसापासून एक उभी रेष काढून याचा अंदाज लावू शकतो. 5व्या दिवसाची उभी रेषा या रेषेपासून 4 तास आणि 50 मिनिटांवर जोडली जात आहे. आता आपल्याला काकांच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी फक्त 5व्या दिवसाच्या वेळेच्या संख्येतून 8व्या दिवसाच्या वेळेची संख्या वजा करावी लागेल. अशा प्रकारे 5व्या आणि 8व्या दिवसांच्या मध्ये मुलांनी फोनवर घालवलेल्या वेळात 30 मिनिटांची घट झाली आहे. काका या गोष्टीमुळे खूप खुश आहेत की मुलांनी आता फोनवर वेळ घालवणे इतके कमी केले आहे
आणि इतर वेळ खेळ आणि अभ्यासात जास्त वेळ घालवू लागली आहेत. शब्द दिल्याप्रमाणे मुलांनी फोनवर घालवलेल्या वेळात घट केलेली पाहून काका त्यांना सहलीला घेऊन गेले. मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणाद्वारे माहितीचा अंदाज लावणे म्हणजे अप्रॉक्सिमेशन याबद्दल आणखी जाणून घेतले.